वा वा, क्या बात है! असा वृद्ध सोहळा कधी बघायला मिळालाही नसेल. अंगावर रोमांच आणि डोळ्यामध्ये अश्रू यावेत असा हा प्रसंग आणि गुरु शिष्यांमधलं हे प्रेम यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सगळ्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपण कृपया मंचावर यावा अशी आपल्याला विनंती. चित्रपटाचे निर्माते श्री मंगेश देसाई, दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे, दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पण करावेत. विनंती करतो. झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयंका सर, श्री राहुल नार्वेकर साहेब, श्री लोढा साहेब, श्री आशिष, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र जी यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. बमन इराणी सर, आपल्याला विनंती आहे, आपण कृपया मंचावर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूया. मी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम विनंती करतो साहिल मोशन आर्ट्सतर्फे निर्माते श्री मंगेश देसाई यांना, की त्यांनी सर्वप्रथम श्री एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करावा. झी म्युझिकचे CBO श्री उमेश बन्सल साहेब यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. साहिल मोशन आर्ट्सतर्फे श्री मंगेश देसाई, आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करतायत.
लाडके कलाकार आणि दिग्दर्शक यांना आपण थोड्या वेळात भेटणारच आहोत. मी मंचावर याची विनंती करतो, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि जे मंचावर आल्यानंतर आरा खतरनाक एवढीच रिॲक्शन सगळ्यांकडून येते. सगळ्यांचे लाडके आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे. आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये पार पडतोय. मी सगळ्या मान्यवरांना हातामध्ये रिमोट द्यायची विनंती करतो. या रिमोटद्वारे आपण ट्रेलरचं अनावरण करावं, हा सगळ्यांसमोर आणावा अशी आपल्याला नम्र विनंती. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये येत्या 9 ऑगस्ट 2024 संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. सगळ्यांना ट्रेलर दिसावा यासाठी मान्यवरांना विनंती की आपण थोडंसं स्टेजच्या बाजूला यावं आणि या रिमोटचं बटन दाबून बहुचर्चित अशा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करावं. एक, दोन, तीन. आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय 9 ऑगस्ट 2024 रोजी. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर लगेचच काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ट्रेलरवरची आपली प्रतिक्रिया कृपया व्यक्त करावी. एकनाथराव शिंदेजी, सन्माननीय राहुल नार्वेकरजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, अभिनेते श्री जितेंद्रजी, महाराष्ट्र भूषण अशोक मामा सराफ, बोमन इराणीजी, महेश कोठारेजी, या ठिकाणी उपस्थित जॅकी भगनानीजी, आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते गोविंदाजी, रकुलप्रीत सिंग, त्याचप्रमाणे चित्रपटाचे दिग्दर्शक सन्माननीय प्रवीण तरडेजी, निर्माता मंगेश देसाईजी, उमेश बन्सलजी, भावेश जानवलेकरजी, ज्यांनी अतिशय समर्थपणे दिघे साहेबांची भूमिका या ठिकाणी, सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर, खरं म्हणजे या सभागृहामध्ये जे स्क्रीनवरचे कलाकार आहेत ते देखील आहेत आणि राजकारणातले कलाकार देखील आहेत आणि बाकी क्षेत्रातले कलाकार देखील आहेत. त्यामुळे सर्व कलाकारांना या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्यांनी खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदेसाहेबांसारखा एक नेता घडवला आणि हजारो अनुयायी घडवले अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग. गेजी तुमचं, प्रसादजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करेन. ज्यावेळेस धर्मवीर रिलीज झाला आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तो सगळा काळ जिवंत केला, मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याने ज्याने हा सिनेमा बघितला या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं, चेतवलं आणि त्यासोबत प्रेरणा देखील दिली. आणि ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग 2 देखील येईल आणि शिंदेसाहेबांच्या जीवनाचा भाग 2 देखील सुरू होईल. पण लवकरच तो भाग 2 देखील सुरू झाला आणि मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे
आज शिंदे साहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे, निश्चितपणे दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदेसाहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात. दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं. पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते, त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते. आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर 2 ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, शिंदेसाहेब हा कुठपर्यंत गेला आहे माहीत नाही, पण हा अगदी आता आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा. तो 3 येईल. खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील, त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन. पण आज मला आनंद आहे की धर्मवीर 2 ट्रेलर आपण लॉन्च केला आहे. हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतो आहे, त्याची वाट पाहतो आहे. मला केवळ एकच इन्सिडंट सांगायचं आहे की धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला असं नाही, मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि गुजरातमध्ये मला एक कार्यकर्ता भेटला आणि तो मला असं म्हणाला की हमने धर्मवीर देखा, धर्मवीर देखा. आता मला वाटलं हा जुना धर्मवीर यांनी पाहिला, आज मला का सांगतो आहे. म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक, नाही वो शिंदे साहब का बहुत बढिया. मग माझ्या लक्षात आलं की हा धर्मवीर त्यांनी पाहिला, म्हणाला बहुत अच्छा लागा और हमारे या सब लोगों को बहुत पसंद आया. त्यामुळे ही सत्य कथा आहे. एक व्यक्ती सामान्यातनं असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य लोकांना असामान्य कसा बनवतो हे दिघे साहेबांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी खरोखर या निमित्ताने प्रवीण तरडेजी आपलं आणि देसाईजी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे धर्मवीर 2 हा तर हिट होईलच, पण आजच धर्मवीर 3 तयारी देखील तुम्ही सुरू करा, 4 तयारी देखील सुरू करा. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे 15-20 वर्ष तरी थांबणार नाही हा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्णवेळ थांबायचं होतं, परंतु पुण्याला 1:08 बैठक आहे, त्यामुळे मी माननीय शिंदेसाहेबांना देखील विनंती केली आणि म्हणून आपण या लॉन्चला मला बोलवलं. धर्मवीर 3 4 5 माझं बुकिंग मी आजच केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मला बोलवावंच लागेल हे देखील या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. जसं त्यांनी आत्ता सांगितलं, पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी त्यांना जायचं असल्याने त्यांना आपण आदरपूर्वक रजा देऊया. मनापासून धन्यवाद साहेब, थँक्यू सो मच. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयंका सर इथे उपस्थित आहेत. सर आपलं मनापासून स्वागत, उनके लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. यानंतर श्री राहुल नार्वेकर साहेब माननीय विधानसभा अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजसाठी उपस्थित असणारे राज्य महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या मीडियाच्या मित्रांनो आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
ट्रेलर पाहून मला असं वाटते हा चित्रपट सुपरहिट आहे ह्याची खात्रीच त्यांनी दिलेली आपल्याला, कारण तो ट्रेलर पाहूनच इतकी एनर्जी आली आपल्याला पाहून. खरंच शिंदेसाहेब कमाल आहे हा ट्रेलर. म्हणजे आय विश टू कॉंग्रॅच्युलेट मी विशेषतः मंगेश देसाई, प्रवीण तरडे यांचं विशेष अभिनंदन करतो की इतका उत्कृष्ट ट्रेलर त्यांनी केलेला आहे आज, आणि त्या ट्रेलरचं आज लॉन्च झालं, खरंच फॅन्टॅस्टिक. आणि माननीय शिंदेसाहेबांची भूमिका ज्यांनी केलेली आहे, क्षितीश दाते, त्याचं विशेष अभिनंदन. कारण कळेच ना का हा क्षितीश दाते आहे का एकनाथ शिंदे आहेत. इतकं ब्युटिफुल प्रेझेंटेशन आणि इतका ब्युटिफुल मेकअप, इतकं म्हणजे आपल्याला खरंच वाटते का ते शिंदेसाहेबच तिथे उभे आहेत. आणि त्याचं परफॉर्मन्स, त्याची ॲक्टिंग कमाल आहे. क्षितीश, तुझं विशेष अभिनंदन. आणि प्रसाद ओक, तर तू फॅन्टॅस्टिक आहेसच, तुझ्याबद्दल काय वादच नाही. तुला एक सल्यूट, कारण तू सुद्धा अक्षरशः धर्मवीरच वाटलास. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द होल टीम. हा चित्रपट सुपरहिट तर आहेच, पण शिंदेसाहेब चित्रपटाबरोबर महाराष्ट्राला पण तुम्ही सुपरहिट कराल ह्याची आम्हाला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी माझी चूक वेळीच लक्षात आणून दिली, महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर लोक, त्यांची नावं घेत बसतो तर मला वाटतं बराच वेळ जाईल. माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथसाहेब शिंदे, नार्वेकर साहेब, आशिष शेलार साहेब आणि माझे कलाकार मित्र, जेवढे जेवढे म्हणून महाराष्ट्राला ललामभूत ठरलेले आर्टिस्ट आहेत, हे मला एकाच वेळेला एका वेळेस दिसत आहेत इथे. आता या पिक्चरवर काय बोलावं हेच मला कळत नाही. एक पहिलं पिक्चरसुद्धा यांचं हिट आहे. एका नटावर, एका राजकारणी माणसावर असं पिक्चर निघू शकतं हे मी पहिल्यांदाच बघितलं. नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात हे काहीतरी दाखवू शकता तुम्ही एखाद्यास, पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा, दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा, त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते हे आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं आहे. आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही आता की आणखी काय बघायला ह्याच्यापुढे मिळणार आहे. आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे तुम्हा सगळ्यांचा सुद्धा तसाच समज असेल की यापुढे काय बघायला मिळणार आहे. तेव्हा तुमची जास्ती उत्सुकता न ताणता 9 ऑगस्टला हा रिलीज होतो आहे पिक्चर. मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही, ट्रेलरवरून तरी तसं बघून वाटतं आहे. माझ्या या पिक्चरबद्दल आम्ही काही जास्ती बोलणार नाही, तुम्ही तो बघणारच आहात आणि तुम्ही प्रत्येकाने आपापलं मत त्याच्यावर ठरवावं. पण माझ्यामध्ये हा पिक्चर एक वेगळं काहीतरी दाखवेल, जीवनातली कथा, असं मला निश्चित वाटतं. माझ्या पूर्ण शुभेच्छा या लोकांबरोबर, या सिनेमातल्या सगळ्या आर्टिस्टबरोबर आणि जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर असतील. आणि मी त्यांना नेहमीच शुभेच्छा देत राहीन, कारण अनयुजुअल काहीतरी सब्जेक्टवर ते पिक्चर बनवत आहेत आणि त्यातून ते हिट पिक्चर करतायत ही आपल्या सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा फार चांगली गोष्ट आहे. मला एकंदरीत ट्रेलर यांचा फारच आवडलेला आहे. आता बघूया मला पुढे काय होईल याची मला उत्सुकता फार वाटते. तो मी तो जरूरच बघणार आहे. पण मी या लोकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी असे कितीही पार्ट असू देत, मग 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, बनवत राहावं आणि लोकांना एक चांगलं जीवन, एक म्हणजे एका नेत्याचं जीवन कसं असतं हे दाखवून द्यावं असं मला मनोमन वाटतं.
मी एवढ्यावरच थांबतो, पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी विनंती करतो. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय जितेंद्रजी, आदरणीय अशोक सराफ साहेब, आदरणीय हिरानी साहेब, आदरणीय मंच महेश जी, मंचवर उपस्थित सगळेच अतिथीगण, बंधू भगिनींनो, धर्मवीरबद्दल आर्ट अँड कल्चर शी जुडलेले कलाकार वर्ग व या चित्रपटाकडून अपेक्षा जे लोक करत आहेत त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा प्रदान करतो व धर्मवीरबद्दल एवढंच म्हणणार, धर्मेण हनते व्याधी, धर्मेण हनते शत्रू, धर्मेण हनते ग्रह, यतो धर्मा तथोजय. आदरणीय एकनाथ शिंदेजी, या गुरुपौर्णिमेच्या एक दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलं आहे इथं, याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष, शब्ददोष, क्रियादोष, दृष्टिदोष न लागावा यासाठी आईपाई प्रार्थना करतो. विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद भद्रम तन्ना असव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोविंदाजी, मनापासून आभार. थँक्यू सो मच. इतकं गोड तुम्ही बोललात आणि इतक्या छान शुभेच्छा आम्हा सगळ्यांना दिल्यात. यानंतर झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयंका सर, मैं आपसे विनंती करता हूँ कि आप कृपया दो शब्द कहिए. और मैं आपसे एक्चुअली पूछना चाहता था कि कल गुरु पूर्णिमा है, तो गुरु की परिभाषा आपकी नज़र में क्या है, हम जानना चाहते हैं. प्लीज़ सर. धर्मवीर एक से भी आप जुड़े थे और धर्मवीर दो से भी, तो आपके दिल में अभी क्या भावनाएं हैं, हम जानना चाहते हैं. धन्यवाद माननीय चीफ मिनिस्टर साहब, आपने मुझे यहाँ बुलाया, बहुत बहुत धन्यवाद. मेरे बाकी मंच पे बैठे सभी व्यक्तिगण, उनको मेरा आभार कि आपने मेरा इतना सम्मान किया यहाँ बुला के. कल गुरु पूर्णिमा है, आपने बहुत कठिन सवाल पूछ लिया मेरे से. शायद दो ही पंक्तियाँ बोल पाऊँगा मैं. गुरु मेरे हिसाब से वो इंसान होता है जो आपको सच्चाई, सही और गुणी रास्ते पे चलने की मार्गदर्शन दे सकता है. दूसरा, गुरु वो होता है जिसको परखा उसकी उम्र से नहीं जाता, बल्कि उससे ज्ञान से जाना जाता है. तो इतना ही मैं कह सकता हूँ उनके बारे में. धर्मवीर के बारे में मैं क्या बोलूं? मैं जैसा कि उन्होंने मेरा नाम लिया पुनीत गोयंका, तो आप भी सब समझ गए होंगे कि मैं मराठी तो हूँ नहीं और मैं मराठी बोल भी नहीं सकता हूँ. समझ लेता हूँ, इतना मुझे पता है, ज्ञान है. धर्मवीर वन जब मेरी टीम मेरे पास लेके आई थी, तब मैं इनके बारे में कुछ नहीं जानता था. बट जब मैंने थोड़ा पढ़ा तो मुझे लगा ये कहानी सबके सामने आनी चाहिए. उसके बाद जब धर्मवीर टू लेके आए मेरे पास, मैं कहा ये तो कोई सवाल ही नहीं उठता. जब हमने वन बनाई है तो टू भी हम ही बनाएंगे, और तो कोई बना नहीं सकता.
और मेरे को सबसे बढ़िया चीज़ उसमें क्या लगी कि उनका जो जज्बा था अपने लोगों के लिए, अपने राष्ट्र के लिए, उसने मेरे को बहुत मूव किया। तो इसलिए मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ सबका कि मुझे इस प्रोडक्ट का पार्ट बनने का हिस्सा मिला। बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू वेरी मच। आनंद दिघे साहेबांवर चित्रपट बनवणं सोपं होतं, कारण दिघे साहेब जे आयुष्य जगले त्यातला रोजचा दिवस हा चित्रपटाचा विषय। दिघे साहेबांबरोबर जगलेली, चाललेली, काम केलेली अनेक माणसं समोर आणि व्यासपीठावर दोन्ही बाजूला आहेत। तर अशा दिघे साहेबांना पडद्यावरती आणताना खूप मोठं दडपण होतं, पण ते दडपण पार पडलं। ते त्यांच्याबरोबर जी माणसं आयुष्य जगली त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष मुलाखती करताना 168 तासांचं ऑडिओ माझ्याकडं आहे, ते पहिल्या भागासाठी होतं। पहिला भाग इतका यशस्वी झाला, मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः चित्रपट डोक्यावर घेतला, रेकॉर्ड ब्रेक बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं आणि चित्रपट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला। त्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग करायचं ठरलं। मधल्या काळात जे झालं ते आम्हाला खरंच कलाकार म्हणून माहीत नव्हतं। आम्ही चित्रपट बनवला होता, जे खरं आहे ते दाखवलं होतं। चित्रपटाचा दुसरा भाग करताना जबाबदारी दुपटीनं वाढली होती, कारण प्रत्येकाला वाटतं आहे अरेच्या दिघे साहेब तर चित्रपटाच्या शेवटी गेलेत, पुढं काय, आता चित्रपट कसा असेल। तर दिघे साहेब जाण्याचा प्रसंग फक्त तुम्ही सगळ्यांनी पाहिला, पण दिघे साहेब गेले असं आपल्या कोणालाच म्हणता येणार नाही, कारण दिघे साहेब आजही आपल्यातच आहेत। आणि हे कित्येकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून आम्ही स्वतः ऐकलेलं आहे। ज्या ज्यावेळी मी त्यांनी आम्हाला या चित्रपटासंदर्भात पहिल्या भागाला दुसऱ्या भागाला वेळा दिल्या, तर त्या त्यावेळी ज्या ज्यावेळी दिघे साहेबांचा विषय निघाला त्या त्यावेळी एकदाही असं झालं नाही की शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, रवी फाटक साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, आमचे संजय शिरसाट साहेब या सगळ्यांनी खूप मदत केली चित्रपटाचा विषय पुढे आणायला। भरत शेड गोगावले आमच्या इथं बसले, त्यांचीही पात्रं आहेत। चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीनं उलगडत जाणार आहे। माझी खासियतच आहे, आधीचा माझा मुळशी पॅटर्न असेल, देऊळबंद असेल, सरसेनापती हंबीरराव असेल, प्रत्येक चित्रपट मी नॉन लिनियर पद्धतीने लिहितो। आणि तो ज्यावेळी नॉन लिनियर पद्धतीने लिहिला जातो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते। पार्ट टूला ते आम्ही केलं आहे। पहिल्या भागात दिघे साहेब गेलेत, सगळ्यांनीच त्यांचा एक चरित्रपट पाहिला 3 तासाचा, पण 3 तासात मावेल एवढं छोटं आयुष्य दिघे साहेबांचं नव्हतं। अनेक पैलू त्यामागं राहिलेले आहेत। आणि यावेळी तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे। साहेब किंवा बाळासाहेब, दिघे साहेब, बाळासाहेब यांच्या आयुष्याच्या जगण्याचा मंत्र होता हिंदुत्व। आणि ते हिंदुत्व कधी कोणापासून लपून राहिलेलं नव्हतं, ते किती प्रखर होतं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। तर ती गोष्ट यावेळी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल। आणि एकदम तुम्ही ट्रेलर पाहिलायच, ट्रेलर हा ट्रेलर असतो, चित्रपट म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसतात तसे चित्रपटाचे पाय ट्रेलरमध्ये दिसतात। आणि ट्रेलर तुम्ही पाहिलाय, जितका धगधगता ट्रेलर आहे तितकाच धगधगता प्रत्येक मिनिट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। एक सेकंदसुद्धा चित्रपट पाहताना उसंत मिळणार नाही। एका क्षणासाठी नजर इकडं तिकडं झाली तरी बरंच काही तुमचं मिस होईल। त्यामुळं पॉपकॉर्न खायचीही मुभा नसेल, इतकं चित्रपट तुम्हाला गुंतून ठेवेल। चित्रपटाचा इंटरवल, चित्रपटाचा शेवट खूप काही सांगून जाईल।
आणि मला नाही वाटत भाग दोन झाल्यानंतर ही गोष्ट संपेल. कारण कसं आहे, दिघे साहेब खूप वेगळं आयुष्य जगलेले आहेत आणि त्यांचं जगणं दाखवणं, ज्यांनी ज्यांनी दिघे साहेबांवर प्रेम केलं, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वावर प्रेम केलं, ते आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज बोमन इराणी सर इथे आहेत, मला इतका आनंद होतो आहे. मी सुद्धा थिएटरचा माणूस आहे, मी 20-22 वर्ष थिएटर केलं आहे आणि बोमन इराणी सरांचं 2001 साली मी ॲक्टिंगचं वर्कशॉप केलं होतं. ही सगळी एवढी मोठी माणसं इथं आहेत, पुनीत गोयंका सर इथं आहेत, आमच्या सगळ्या चित्रपटसृष्टीला म्हणजे गोयंका सरांचा हातभार किंवा त्यांच्या चॅनलचा मराठी माणसाला किती आहे मी शब्दात सांगू शकत नाही सर. आज आमच्या बऱ्याचशा मराठी कलाकारांची, लेखक दिग्दर्शकांची करिअर ही तुमच्या त्या मराठी चॅनलमुळं आहेत. त्यामुळं मित्रांनो, तयार राहा, माझे सगळे कलाकार इथं आलेत, मला बरं वाटलं. माझे सर्व चित्रपटांचे निर्माते आमचे कैलास वाणी साहेब पण इथं आलेत, देऊळबंदचे. माझं अभिजित भोसले आला आहे, सर सेनापती हंबीररावचा सौजन्य निकम इथं आला आहे. मला खूप आनंद झाला की माझ्या चित्रपटाला तुम्ही माझे सगळे निर्माते इथं आला आहे. माझे गुरुवर्य राकेश सारंग सर इथं आलेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अशोक मामांबरोबर मी मराठी नाटक करायचो, एक मनोमिलन. अनेक नाटकांचे दौरे अख्ख्या महाराष्ट्रात केले. सिनेमा काय असतो, नाटक काय असतो, अभिनय काय असतो, आम्ही अशोक मामांबरोबर शिकलो. बसच्या दौऱ्यात मी तर कधी झोपायचो नाही, त्यांनाही झोपू द्यायचो नाही, इतके प्रश्न विचारायचो. कारण मराठी चित्रपट सृष्टी इथपर्यंत स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलणारी माणसं महेश कोठारे, अशोक मामा इथं आहेत. मला मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभार मानायचे आहेत की तुम्ही अशोक मामांना यावेळी महाराष्ट्र भूषण दिलं. मी तमाम मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या वतीनं सांगतो, मामांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र भूषणचं वैभव वाढलेलं आहे. इतका मोठा माणूस, इतका मोठा कलाकार तो आहे. आज तुमच्या हाताखाली आम्ही शिकलो, आमचं कौतुक करायला तुम्ही आणि समोर अभिजित पानसे पण मगाशी दिसला उशिरा आलेला. मी आणि अभिजित पानसेंनी रेगे सिनेमा लिहिला होता, नॉन लिनियरचं बाळकडू आम्ही पानसेंकडं शिकलेलो आहे. मला त्यांनी त्याचे डायलॉग लिहायला दिले होते. तर माझ्यावर प्रेम करणारी माझी माणसं इथं आहेत आणि हा चित्रपट, जसं माझ्या आधीच्या चारही चित्रपटांनी तुम्हाला निराश नाही केलेलं, हा चित्रपट सुद्धा करणार नाही. त्या सर्व चित्रपटांच्या पुढं एक पाऊल हा चित्रपट जाईल आणि महाराष्ट्र रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, एवढी मला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद. तक अभिनेते धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका ज्यांनी केली, प्रसाद ओक. आणि अर्थातच अत्यंत गुणी अभिनेता, आम्हा सगळ्यांचा खूप जवळचा मित्र, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका करणारा क्षितिज दाते. मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या तिघांचाही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. सगळ्यात आधी मकरंद पाद अनाउन्समेंटच्या वेळेला
ते जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेत चालत आले तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनासुद्धा त्यांचे पाय पडण्याचा, त्यांच्याजवळ जाण्याचा मोह आवरला नाही, असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक श्री प्रसाद ओक यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी करावा. भाग दोन साठी सुद्धा घेतलेली प्रचंड मेहनत आणि परिश्रम आपल्याला या ट्रेलरमधून अंदाज आलाच असेल लवकरच, म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 फक्त मराठीच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा संपूर्ण जगभरात हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा तुम्हाला या सगळ्या कलाकारांनी घेतलेली मेहनत दिसेलच. मी श्री प्रसाद ओक यांना विनंती करतो की या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला आलेले अनुभव, आपला हा प्रवास आपण कृपया आम्हा सगळ्यांसमोर विशद करावा. बाकी मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती. थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांचे लाडके भाई अर्थात सुपरस्टार सलमान खान यांचं आगमन होत आहे. त्यांच्या उपस्थितीत हिंदीतला ट्रेलर आपण बघणार आहोत. धन्यवाद अभिजित. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गुरु, अलिखित गुरु अशोक मामा यांनाही वंदन करतो. हे अचानक आलं, हे मला माहिती नव्हतं की मला असं काही बोलायचं वगैरे, कारण प्रवीणचे डायलॉग असतील तेव्हा बोलायला जास्त मजा येते. आत्ता प्रवीणने काहीच लिहून दिलेलं नाही, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करता बायोपिक अनेकांनी केला, पण बायोपिकमधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते. त्यामुळे झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं, उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला. पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते, सावरता येते, पण चित्रपटात तो चान्स नसतो. जो दिघे साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला. दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत, काय राहिलं आहे, काय अजून करायला हवं होतं, काय अजून चांगलं झालं असतं याचा विचार मला करता आला आणि तो विचार भाग दोनमध्ये अंमलात आणता आला. याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी. चित्रपटाबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही, चित्रपट तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं मला जास्त आवडेल. पण आमचे निर्माते मंगेश देसाई, आमचे दिग्दर्शक, लेखक, कथा, पटकथा, संवादकार प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हे शिवधनुष्य साहेबांच्या पाठिंब्यासह उचललेलं आहे आणि ते यशस्वी करण्यात ते यशस्वी त्यांनी केलेलं आहे असं आत्ता मी म्हणू शकतो. चित्रपट अजून आलेला नसला तरी आशा करतो की ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे आणि हिंदी ट्रेलर बघायला आपण सगळे उत्सुक आहोत. 9 ऑगस्ट कधी एकदा उजाडतो आणि कधी या चित्रपटाला मागच्यासारखाच तुडुंब प्रतिसाद मिळतो आहे याच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेच आहोत. आणि नाही मला आत्ता काही सुचत आहे, तुमचा आशीर्वाद पाहिजे बास आणि तुमचं प्रेम पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रसाद सर. यानंतर की त्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं हे खरोखर माझं भाग्य आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण जेव्हा मी थांबावं, कारण येस, हँडिंग ओवर टू आपला मित्र अभिजित. धन्यवाद क्षितिश. आपले लाडके सुपरस्टार, लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी. धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते आणि आत्तासुद्धा, अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी.
त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो. साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण मी सगळ्या मान्यवरांना आणि सलमान सरांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये आता रिमोट दिले जातील. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं. खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सकट सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा यासाठी आपल्याला विनंती. मी संपूर्ण कास्ट अँड क्रूला मंचावर यायची विनंती करतो. थोड्याच वेळात हा ट्रेलर लाँच झाल्यानंतर फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला मंचावर यायचं आहे, त्यासाठी आपल्याला मी थोड्याच वेळात मंचावर पाचारण करेन. पण तत्पूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या हिंदीमध्ये सुद्धा जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर खास आपल्यासमोर त्याचं अनावरण होत आहे. 1 2 3 हमारे संगठन का गुरूर है ये भगवा रंग. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदीमध्ये सुद्धा संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारे 9 ऑगस्ट 2024 आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या ट्रेलर लॉन्चच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत दिग्गजांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा ट्रेलर इथे दाखवला गेला आहे. लवकरच सोशल मीडियावर आपण तो बघू शकाल. आपल्या सगळ्यांना विनंती करायची गरज नाहीच आहे की आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत लोकांपर्यंत तो आवर्जून पोहोचवा. आणि यानंतर ज्यांची आपण आवर्जून वाट पाहत होतो सलमान खान सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. बाकी मान्यवरांना विनंती आहे, आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचंसुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रूसोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर यायची विनंती करेन. पण तत्पूर्वी सलमान सर आपसे विनती है, स्वागत नहीं करेंगे. पहले स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ है कि ये उससे भी बड़ी हिट हो जाए. थैंक यू. जय हिंद जय महाराष्ट्र. छोटा सिंपल. थैंक यू सो मच सलमान सर, वी लव यू. आणि यानंतर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेले आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हाला सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं मनोगत व्यक्त करावं. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 याचा आज ट्रेलर लॉन्च झाला आहे.
आणि या प्रसंगी उपस्थित आपले हिंदी सिने अभिनेते सलमान खान, आमचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, महाराष्ट्रभूषण आमचे अशोक सराफजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलार, अभिनेता जितेंद्रजी, महेश कोटारेजी, बोमन इराणी, गोविंदाजी आहेत, जीचे पुनीत गोयंका, उमेश बन्सल, प्रवीण तरडे, मंगेश देसाई, प्रसाद ओक, क्षितिज दाते, मकरंद पाद्ये, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित खासदार, आमदार, सिने चित्रपट सृष्टीतील सर्व मान्यवर, मराठी हिंदी अभिनेते आणि सर्व दिघे साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे, परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते आहे, कारण साहेबांचे साहेब साहेबांना भेटले आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात तिथे भेटले. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील, त्यांना ऐकलं असेल, परंतु त्यांचं काम जे आहे, त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला, त्याला यश मिळालं आणि 2022 सालातला तो मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला, यासाठी मी प्रवीण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो, मंगेश देसाई, त्या प्रसाद ओक, त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे त्यातून दिघे साहेबांचा जीवनपट लोकांसमोर आला, परंतु दिघे साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व एवढं मोठं आहे, सलमानजी इतना बडा काम उन्होंने किया है कि एक फिल्म में वो पूरा नहीं हो सकता है, इसलिए हमने ये प्रवीण तरडे और मंगेश देसाई इन्होंने सब ने पार्ट दो आज लॉन्च किया, ट्रेलर लॉन्च किया है. खरं म्हणजे त्यांनी एक धकधकता भूतकाळ पडद्यासमोर आणला आहे, जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलं आहे. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं मगाशी म्हटल्याप्रमाणे की ते एका सिनेमामध्ये शक्य नाही. आता दुसरा पार्ट टू केला आहे, मला वाटतं प्रवीण कुठे गेले, आणखी पुढं काय करतात माहीत नाही मला, कारण आनंद दिघे साहेबांचे विचार जे आहेत, हे विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे. आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे, आनंद मरते नाही, आनंद मरा नाही करते, विचार मरत नसतात, विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या
पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अशी कामं केली की अनेकांना ती माहीत नाहीत. मगाशी मामा अशोक सराफजी सांगत होते की ठाण्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं की या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाहीत, अशा अशक्यप्राय गोष्टी आणि अशक्यप्राय कामं ते करून गेलेत. सर्व ठिकाणाहून माणूस जेव्हा हवालदिल होऊन हरून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंदाश्रमात त्यांच्या दरबारात जायचा, दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिघे साहेबांना भेटायचा आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला आहे. अशी अनेक प्रकरणं अनेक घटना दिघे साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्या नाही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं. खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही तर समाजाच्या हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलाही जात धर्म पंत सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टॅगलाईन आहे, परंतु प्रत्यक्षात दिघे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंशी आपल्यासमोर येईल. त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस जाऊ द्या, कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा, तो कधी खाली हात वापस गेला नाही, खाली हात वापस गेला नाही. आणि दिघे साहेबांची हीच तर शिकवण होती. या सिनेमात एक डायलॉग आहे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, याचं कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी, सुखदुःखामध्ये धावून जावं, त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. मला आठवतं आहे की अगदी शाळा प्रवेश साठी देखील त्यांच्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक यायचे. KG to PG पर्यंत कुठलंही ॲडमिशन दिघे साहेबांकडून झालं नाही, होणार नाही असं कधी झालंच नाही असा विश्वास लोकांमध्ये होता. माय भगिनी कुठलीही अडली नडली, कुठलेही काही त्रास झाला कोणी तर दिघे साहेबांच्या दरबारामध्ये जात होता आणि त्याला न्याय मिळत होता. खरं म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व दिघे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला लाभलं होतं. आणि म्हणून मी प्रसाद ओक प्रवीण तरडे यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देईन. प्रसाद ओक यांनी जे काम केलं, प्रसाद ओक यांनी कधी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं, दिघे साहेबांना भेटले नव्हते, दिघे साहेबांना वर फोनवर पण बोलले नव्हते तुम्ही, परंतु दिघे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्यासोबत होते, ज्यांच्या सान्निध्यात होते, या सगळ्यांशी बोलून या सगळ्यांशी चर्चा करून त्यांना ऐकून दिघे साहेबांचा हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं आणि ती भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे. खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो, मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं का काय लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये कुठल्या ब्ल्यू सीमध्ये, आणि असा अंधार होता आणि हे समोरून आले
आणि मला काही सुचलंच नाही. मी त्यांना दिगेसाहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो. म्हणजे तसं पाया पडण्यासारखं काम केलेलं आहे तुम्ही. परंतु एक अशी भूमिका त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता. एवढी मेहनत, त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशन लागतं. आणि ते प्रसादोक यांनी केलं आणि माझं काम तर क्षितिजने केलं. याच्यामध्ये मागच्यापेक्षा जास्त भारी दिसतो. कारण खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांनी जो विचार दिला आहे, बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे, आज त्यांच्या विचारांमुळे 2 वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज 2 वर्ष झाली. या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आज जसं दिघेसाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर दारा लोकांच्या दारात शोभतो, तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो. शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या, अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या. आणि आजही मी आपल्याला सांगतो, आता ज्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या बांधवांसाठी, ज्येष्ठांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आज आपलं सरकार करतं आहे, प्रामाणिक प्रयत्न करतं आहे. खरं म्हणजे यामध्ये आनंद दिघे साहेबांची प्रेरणा आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यामुळे मला एक गोष्ट आठवती आहे, जेव्हा 20 वर्षापूर्वी 2000 साली जेव्हा मला दिघेसाहेब म्हणाले होते, एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे, तेव्हा मला माहीत नव्हतं असं सकाळ साहेब का म्हणाले. परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत. आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती. खऱ्या अर्थाने 20-22 वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं. परंतु इथे दिघेसाहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत, दिघेसाहेबांच्या बहिणीचा मुलगा आहे ताई, ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही. परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी दिघेसाहेबांनी ताईला सांगितलं, अगोदर म्हणजे जेव्हा दिघेसाहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं, हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. आणि हे मला ताईंनी सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे काही साहेबांनी दिघेसाहेबांनी जे काही शिकवलं आहे, जे काही विचार दिलेत, त्याची वाटचाल आम्ही करतो आहे, प्रयत्न करतो आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा. आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे कुणा एकट्या दुकट्याचं नाही आहे. यासाठी या राज्याचा विकास, सर्वांगीण विकास, आणि या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला, मग बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी, माता भगिनी, माझे ज्येष्ठ, त्याचबरोबर तरुण, त्यांच्यासाठी देखील योजना करतो आहे. आणि आपल्या सिनेसृष्टीतले सर्व कलावंत आहेत, मराठीतले आहेत, हिंदीतले आहेत. सलमानजी, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. या हा मला वाटतं झीचे देखील आभार मानतो, त्याने देखील आपल्या पहिल्या सिनेमाला देखील खूप सपोर्ट केला. आणि मला वाटतं प्रवीणजी, पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला तसं हा देखील डबल यशस्वी होईल, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा आपल्याला देतो. आणि धर्मवीर टीमला मनापासून शुभेच्छा. कुणाचं नाव राहून गेलं असेल, ज्यांनी ज्यांनी या सिनेमामध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मनापासून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर धर्मवीरच्या संपूर्ण टीमला, कास्ट अँड क्रूला मी मंचावर यायची विनंती करतो. आपण मंचावर यावं, आपल्यासोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटी इथे करण्याचा आमचा मानस आहे. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या सगळ्यांना मी मंचावर यायची विनंती करतो. आपण सगळ्यांबरोबर, या मान्यवरांबरोबर दिग्गजांच्या उपस्थितीत फोटो ऑपॉर्च्युनिटी केली जाईल. आणि निखिल द्विवेदी आणि ऑरी यांचं आगमन झालेलं आहे. आपण कृपया मंचावर यावं. आप कृपया मंच पे आहे, आपको रिक्वेस्ट है. महेश लिमये, अविनाश विश्वजीत, चिनार महेश, धर्मवीरची संपूर्ण टीम, कलाकारांची फौज म्हणजे काय असते हे या निमित्तानं आपल्याला कळेल. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत, दिग्गजांच्या उपस्थितीत, तोपर्यंत मी साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांना विनंती करतो की आपण कृपया आभाराचे दोन शब्द आमच्या समोर मांडावे. श्री मंगेश देसाई. नमस्कार. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नमस्कार. माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आशिष शेलारजी, लोढाजी, नार्वेकर सर, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते भाई सलमान खानजी, अशोक सराफ मामा, महेशजी कोठारे, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, पुनीतजी गोयंका सर, जितेंद्रजी, गोविंदाजी, बोमनजी, हे सगळे उपस्थित राहिले या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला. तुम्हा सगळ्यांनी शुभेच्छांच्या प्रती इथे हजर राहून मला आशीर्वाद दिलेत. धर्मवीर एक ज्या पद्धतीने तुमच्या आशीर्वादाने सुपर डुपर हिट झाला होता, त्याचप्रमाणे धर्मवीर दोनसुद्धा तुमच्या शुभेच्छांनी, आशीर्वादांनी सुपर डुपर हिट हो, हे मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगेशजींनाही मी विनंती करतो आपण या फोटोमध्ये सहभागी व्हावं. आपण सगळे आवर्जून आलात इतक्या शुभेच्छा देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात, याबद्दल मनापासून तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे, पण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट 2024 संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. याचे ट्रेलर्स आता सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल व्हायला सुरुवात होतीलच. उद्या गुरुपौर्णिमा आहे, या निमित्तानं या चांगल्या मुहूर्तावर आपणसुद्धा आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत हा ट्रेलर नक्की पोहोचवा. आणि 9 ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या. झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 9 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित. धन्यवाद. मी मंगेश देसाई यांना विनंती करतो, ऑरी आणि निखिल द्विवेदी यांचं आपण स्वागत आणि सत्कार करावा. जी तुझी, थँक्यू सो मच.